नमस्ते फ्रेंड्स मेदूवडा किंवा उडीद वडा बनवणं बऱ्याच जणांना किचकट वाटत असतं बऱ्याच जणांना मेंदूवड्याला आकारच देता येत नाही आणि तेलात बरोबर सोडताही येत नाही थंड झाल्यावर वडा कोरडा बनतो आणि अगदीच आतपर्यंत शिजला देखील जात नाही तळलाही जात नाही अशा भरपूर कारणं असल्यामुळे कदाचित मेदूवडा बिघडत असावा तर असा हा मेदू वडा जर बिघडत असेल तर आजची रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे आता मेदूवडा म्हटलं की त्याचबरोबर पद्धतीचं सांबरही आलंच म्हणून आज आपण सांबर देखील बनवणार आहोत वरून कुरकुरीत आणि आतून मऊ मौलुस्तोषित असे मेदूवडा आणि सांबर, सांबर रेसिपीला लगेच सुरुवात करूया रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्वात आधी इथे आपण सांबर बनवतोय तर त्यासाठी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि ही डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे मध्यम आकाराचा कांदा लांब लांब असा कापून घेतला आहे एक टोमॅटो घालायचा आहे बारीक कट करून कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर इथे काही भाज्या घालणार आहोत आपण भाज्यांमध्ये इथे मी एक वांग घेतलेला आहे बारीक असं कट करून आणि लाल भोपळा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे शेवग्याच्या शेंगा देखील इथे मी कट करून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता हे कुकरमध्येच आपल्याला लावून घ्यायचे जर का तुम्हाला ह्या भाज्यानंतर डाळ फोडणीला दिल्यावर घालायच्या असल्या तर तसं देखील केलं तरी काहीच हरकत नाहीये पण इथे मी ह्या भाज्या कुकरमध्येच लावून घेते जेणेकरून लहान मुलं काय करतात की ह्या भाज्या निवडून बाजूला काढतात पण डाळीबरोबरच जर ह्या भाज्या शिजल्या भाज्यांचे असे सर्वच पोषक घटक जे आहेत ते ह्या सांबरमध्ये मिळून जातात तर इथे आपल्याला अगदी बारीक गॅसवर एक शिट्टी काढा किंवा मग मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बिना चालीची अशी उडदाची डाळ इथे आपल्याला घ्यायची आहे अशी ही उडदाची डाळ बाजारातून आणल्यानंतर त्यावरती काही पावडर वगैरे असते किंवा धूळ वगैरे असते त्यामुळे स्वच्छ धुवूनच ही डाळ इथे आपल्याला वापरायची आहे आणि ही डाळ मी रात्रभर अशी भिजवून घेतलेली आहे तुमच्याकडे जर रात्रभर भिजवण्यासाठी वेळ नसेल किंवा लक्षात नसेल तर पाच ते सहा तास कोमट पाण्यामध्ये ही डाळ भिजवून घेतली तरी देखील चालणार आहे रात्रभर डाळ भिजल्यामुळे तुम्ही ते पाहू शकता की डाळ अगदी मस्त अशी भिजवून तयार झालेली आहे आता ही जी डाळ आहे ती मिक्सर मध्ये आपल्याला बिना पाणी घालताच बारीक अशी ही डाळ आपल्याला मिक्सर मध्ये वाटूनच घ्यायची आहे आता इथे लक्षात ठेवायचंय की डाळ जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक वाटतोय त्यावेळेला पाण्याचा जरा देखील वापर करायचा नाही आहे अगदीच खूप जास्त गरज वाटली तर अगदी एक ते दोन चमचे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता पण पाणी अजिबात न घालताच वाटायचं आहे यामागचं एकच कारण की उडदाचे हे वडे जे आहेत ते वरून छान कुरकुरीत होतात आणि आतून असे मऊ लुसलुसित होतात आणि ही तेलही कमी पितात त्यामुळे शक्यतो पाण्याचा वापर इथे कमी करावा पाण्याचा वापर केलाच नाही तरी देखील चालणार आहे आता इथे हे जे आपण मिक्सरमध्ये मिश्रण बारीक केलेलं तर ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं तुम्ही इथे पाहू शकताय मिश्रण हे आपल्याला कोरडंच असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता की मी पाण्याचा जरा देखील वापर न करता देखील ही आपली जी डाळ आहे मेंदूवड्याची ती मस्त अशी बारीक झालेली आहे मिक्सरमध्ये त्यामुळे शक्यतो तुम्ही देखील बिना पाणी घालताच ही डाळ मिक्सरमध्ये बारीक अशी फिरवायची आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्वच हे मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक फिरवूनच घेते सर्व इथे वाटून झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत तुम्हाला जर जिरे आवडत नसतील तर नाही घातले तरी देखील चालणार आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ देखील घालू नका मेदूवड्याच्या या मिश्रणामध्ये इथे आपण इनो किंवा सोडा जरा देखील वापरणार नाही आहोत इथे फक्त एकच ट्रिक आपल्याला वापरायची आहे तर अशा पद्धतीचं एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हात बुडवायचा आहे पाण्याचा फक्त हात बुडवायचा आहे पाणी घ्यायचं नाही अजिबात आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला फेटूनच घ्यायचं आहे जेवढे हे मिश्रण फेटताना तेवढंच हे वडे जे आहेत असे मस्त चाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे बनवून तयार होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिवसभर जरी हे वडे असेच ठेवले तरी वातड होणार नाही किंवा चिवट देखील होणार नाहीत जसजसं पीठ फेटत जाल तस तसं हातांना हे पीठ हलकं फुलकं लागतं त्याचसोबत त्याचा हलकासा रंग बदलू लागला की समजावं आपलं इथे मेदूवड्याचं पीठ इथे बनवून तयार झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे एक ट्रिक वापरायची आहे पीठ तयार कसं झालं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे सा चार ते पाच मिनिट हे पीठ फेटून झाल्यानंतर असा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो या पाण्यामध्ये सोडायचा आहे तो गोळा जर का पाण्यावरती तरंगला तर समजावं की इथे आपलं मेदू पीठ मस्त असं हलकं फुलकं बनवून तयार झालेलं आहे आणि इथे आपले मेदू बनण्यासाठी हे पीठ इथे अगदी परफेक्ट असं बनवून तयार झाले पाच ते दहा मिनिट पीठ हे असंच बाजूला झाकून ठेवून द्यायचे तोपर्यंत इथे आपण फोडणी तयार करून घेऊया कुकरच्या कुकर आपण डाळ शिजली की नाहीये ते लगेच चेक करूया आणि ह्या ज्या शेंगा वगैरे आहेत तर त्या खूप जास्त न हलवता यांना असं हळूहळू बाजूला करून आतली जी डाळ आहे ती चेक करायची आहे बरोबर शिजली की नाही ते अगदीच अशी जशी दश सांबरला हवी आहे डाळ तशीच तिथे शिजवून तयार झालेली आहे लगेचच आता इथे आपण सांबारच्या फोडणीची तयारी करूया डाळीमध्ये पाणी घालून अशी ही डाळ जी आहे ना ती एकत्र अशी करून घ्यायची आहे असं केल्यामुळे डाळ आपली सुटसुटीत अशी फोडणीसाठी तयार होईल सांबारच्या फोडणीसाठी इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये काही तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये इथे सुरुवातीला मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटू द्यायची तेलामध्ये अशी मोहरी छान फुटली की त्याचा जो सुगंध आहे तो खूप छान येतो त्यानंतर जिरे देखील ह्या तेलामध्ये असे फुटून द्यायचे आहेत त्यानंतर कुठलेलं लसूण घालायचं आहे अशी कुठलेलं लसूण घातल्यामुळे चव खूप छान येते सांबरला त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहे स्वच्छ धुवून लसणाचा असा कच्चेपणा जाईस तोपर्यंत एक ते तो दोन मिनिट भर आपल्याला हे असं तेलावरती परतूनच घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मंदच ठेवायची आहे हळद घालायची आहे छोटा एक चमचा आणि छोटा एक चमचा हिंग घालायचं आहे जर का तुम्हाला हिंग आवडत नसेल तर नाही टाकला तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर सांबर मसाला घालायचा आहे एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे छोटा चमचा तुमच्या आवडीप्रमाणे इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता हे मसाले देखील तेलावरती मस्त असे परतून घ्यायचे आहेत जळवून द्यायचे नाही लक्षात ठेवायचं इकडे आणि त्यानंतर लगेचच आपण जे डाळ इथे फेटून घेतली होती किंवा मिक्स करून घेतलं होतं डाळ आणि भाज्या तर त्या ह्या कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे पाण्याचा देखील अंदाज घ्यायचा आहे खूप जास्त देखील सांबर इथे बनवायचं नाही आहे तुम्हाला जर कुकर मध्ये भाज्या शिजवून घ्यायच्या नसतील तर तुम्ही सांबरला अशी फोडणी दिल्यानंतर देखील त्या भाज्या तुम्ही इथं ऍड करू शकता आणि त्यानंतर भाज्या शिजवून देखील घेऊ शकता आता इथे या सांबरमध्ये मी चिंचेचा सा कोळ घालत आहे तर कोमट पाण्यामध्ये इथे मी पाच ते दहा मिनिटांपूर्वी अशी चिंच भिजत घातली होती कोमट पाण्यामध्ये चिंच भिजवल्यानंतर अगदी लगेचच ही चिंच भिजली देखील जाते अशा पद्धतीने चिंच ही सांबरमध्ये घालायची आहे त्यानंतर लगेच थोडासा चवीपुरता गुळ घालायचा आहे तुम्हाला जर इथे गूळ आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल पण गुळामुळे सांबरला खूप छान मस्त अशी उडपी स्टाईल टेस्ट येते गोड चवीचे उडपी स्टाईल सांबर इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण इथे मीठ घालतो आहे मेदू वड्याचे वडे बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल काही तापायला ठेवलं आहे गॅसवरती आणि पुन्हा हे जे वड्याचं पीठ आहे किंवा मिश्रण आहे ते पाण्याचा हात बुडवून आहे आणि पुन्हा हे पीठ अगदी एक ते दोन मिनिट भर असं फेटून घ्यायचंय परफेक्ट अशी आकारबद्ध इथे वडे बनवण्यासाठी इथे मी असा ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासला अशा मागच्या बाजूने पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर असा ग्लास नसेल तर तुम्ही इथे वाटीचा वापर केला तरी देखील चालणार आहे तर आता हा जो पिठाचं पोर्शन आहे काही हातावरती आणि अशा पद्धतीने ते त्याचा गोल गोल आकार असा बनवून घ्यायचा हातावरती पाण्याचा हात घेतला की आपोआप हा जो गोळा आहे तो असा हातावरती वळला जातो आणि ग्लासच्या पाठीमागच्या बाजूला हा जो पोर्शन आहे पिठाचा तो ठेवून त्याला गोलाकार असा आकार देऊन त्यामध्ये असं बोटाने छिद्र करायचं आहे आणि ते आपल्याला जो ग्लास आहे तो या कढईमध्ये असा उलटा करून घालायचा आहे किंवा हातावरती घेऊन तुम्ही देखील अशा पद्धतीने घालू शकता आणखीन एक पद्धत तुम्हाला मी इथे सांगते पुन्हा इथे ग्लासला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ जे आहे ते ह्या ग्लासला चिकटलं जाणार नाहीये आणि काही पोर्शन असं हातावरती वळवून घ्यायचे गोलाकार पद्धतीने आणि मध्ये असं पाण्याचा हात घेऊन पुन्हा याला छिद्र करून घ्यावे आणि जो असा ग्लास आहे तो असाच ग्लास या कढईमध्ये उलटा करायचा आहे जेणेकरून जे आपलं जे वडे आहेत ते एकसारखे असे तयार होतील इथे कढईमध्ये असे वडे घालताना सुरुवातीला कढईतलं तेल तापूनच घ्या व्यवस्थित खूप जास्त देखील कडक गरम करू नका पण ज्यावेळेस आपण हे वडे घालतोय त्यावेळेस गॅस इथे स्लोच ठेवायचा आहे नाहीतर मग तेलाचं वाफ लागून हाताला चटका वगैरे बसू शकतो त्यामुळे इथे ही काळजी घ्यायची आहे आणि जसे आपले हे वडे घालून होतील त्यानंतर लगेच इथे गॅसचा जो फ्लेम आहे तो मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवर किंवा मीडियम करा मिडियम ते हाय गॅसच्या फ्लेमवरती हे वडे आपल्याला असे काढूनच घ्यायचे आहेत तर आता इथे अशाच पद्धतीने एकसारखे आकाराचे इथे मी वडे बनवूनच घेते सर्व मेदू वड्याचा खालच्या बाजूचा रंग असा बदलला की त्यानंतरच हे वडे इथे उलटून घ्यायचे आहेत अगोदरच वडे उलटू नका नाहीतर मग हे पीठ जे आहे ते झाऱ्याला किंवा कलथ्याला चिटकू शकतं त्यामुळे खालचा भागाचा रंग बदलल्यानंतरच इथे आपण सर्व वडे इथे पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने सोनेरी रंगावरती वडे आपल्याला इथे तळवूनच घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मोठी करावी मंद करू नका कारण स्लो गॅस जर केला तर हे जे वडे आहेत ते तेल पिऊ शकतील म्हणून शक्यतो मीडियम टू हाय गॅस इथे ठेवायचा आहे वडे तळताना दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावरती सतत हे वडे उलट पलट असे करून घ्यायचे आणि आणि एकसारखा रंग आल्यानंतर आतपर्यंत पर्यंत शिजल्यानंतर हे वडे आपल्याला इथे काढूनच घ्यायचे आहेत मस्त असे कुरकुरीत आणि खमंग इथे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत एकसारखा आकार देखील आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय अगदी हॉटेलमध्ये जसे हे मेदू वडे आणि सांबर बनवून तयार होतं उडपी स्टाईल त्याच पद्धतीने इथे आपलं सांबर देखील बनवून तयार झालेलं आहे वडे बनवताना इनो किंवा सोडा आपण जरा देखील वापरलेला नाहीये फक्त पीठ फेटण्यासाठी एक ट्रिक आपण इथे वापरलेली आहे तर त्याच ट्रिकचा इथे वापर करा आणि मस्त असे कुरकुरीत वरून आणि आतमध्ये मऊ उत्तूित असे हे मेदू वडे बनवा मेदू वडे म्हटले की त्याबरोबर खोबऱ्याची चटणीही आलीच त्यामुळे इथे आपण चटणी देखील बनवलेली आहे त्याचबरोबर एका प्लेटमध्ये सांबर इथे सर्व करायचं आहे गरमागरम सांबर आणि मऊ मौलुस्तुषित असे हे मेदू वडे इथे बनवून तयार झालेले आहेत वड्याचा आकार तुम्ही बघून घ्या आणि त्याचबरोबर वडे इथे अजिबात तेलकट न होता तेल न पिणारे असे इथे वडे बनवून तयार झालेले आहेत हलके फुलके असे मस्त कुरकुरीत असे इथे वडे आपले बनवून तयार झालेले आहेत रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स